ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिरोडात महावितरणचे कार्यालय केले क्वारंटाईन के कर्मचाऱ्यांची पंचायत तर नागरिकांची गैरसोय शासन नियमानुसार कंटेनमेंट झोनऐवजी बाधित घर व कॉम्प्लेक्स प्रतिबंधित केले जातं त्याच पद्धतीने येथील नगर परिषदेने कोरोनाच्या कारणास्तव यादव यादवनगरमधील एक बिल्डिंग प्रतिबंधित केली आहे याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असणारे वीज महावितरण कंपनीचे कार्यालय परिसर प्रतिबंधित व क्वारंटाईन झाल्याने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची पंचायत झाली आहे कार्यालयातच क्वारंटाईन केल्याने सध्या कामकाज बंद झालं आहे तर व इतर कर्मचारी वीज वितरण कंपनीचे प्रतिबंधित करून फलक लावला त्यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिक ग्राहकांना अघोषित प्रवेश बंदी झाली यामुळे वीज वितरण कार्यालय बंद करावं लागला आहे दिवसभर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेच्या नाट्यगृहाच्या इमारतीतून कामकाज सांगितलं परंतु सदरची इमारत धुळीचे साम्राज्य असल्याने कर्मचाऱ्यांनी कोरोना बरा पण कचरा नको अशी भावना व्यक्त करीत नाट्यगृहाबाहेर बसून काम केलं दरम्यान तहसीलदार अपर्णा मोरे यांनी तात्पुरत्या स्वरूपात प्रशासकीय इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं महान करण्यासाठी शिरोळहून संदीप इंगळे